पुणे बेंगलोर महामार्गावर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा एक टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय टेम्पोचा चालक फरार झाला असून टेम्पो आणि मद्यसाठा मिळून नऊ लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुणे बेंगलोर महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून बेकायदा मद्य वाहतूक करणारा टेम्पो पकडला मात्र टेम्पो चालक तिथून पसार झाला पोलिसांनी टेम्पो आणि मद्य मिळून सुमारे नऊ लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान भरारी पथकाला टेम्पोमध्ये मिळालेल्या कागदपत्रावरून पवन पोवार आणि नारायण पाटील या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पी आर पाटील विजय नाईक गिरीश करचे सचिन काळील मारुती पोवार राजेंद्र कोळी जय शिंगारे यांनी मिळून केली